बदलापूर येथील एका शाळेत 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देत आहे, मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला आहे सरकार तयार नाहीये. त्यामुळे देशातील महिला मुली आज सुरक्षित नाहीये, रोज त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यामुळे कायदे कडक करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर रेखा पाटील चव्हाण यांनी केलेली आहे. आज आम्ही या ठिकाणी बदलापूर इथे शाळेत जे 4 मुली वर्षाच्या चिमुकलीवर त्याच शाळेतल्या सेवकांनी जो अत्याचार केला, बरं अत्याचार केला त्याच्यानंतर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, पण राज्य सरकार त्या गुन्हेगाराला पाठीशी घालतंय या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी राहिलो. आपले प्रधानमंत्री नारा देतात की बेटी बचाव बेटी पढाव, अरे बेटी आम्ही पढवतोय पण तुम्ही तिथे तिला वाचवायची जिम्मेदारी कुणाची आहे? प्रशासनाची आहे. ही प्रशासनाची जिम्मेदारी कोण पार पाडणार आहे? आज आपण कोलकात्याचं प्रकरण विसतो नाही विसते तर नवीन रोज नवीन हे प्रकरण मुलींवर अत्याचाराचे वाढत आहे. म्हणजे मुली स्त्री म्हणून जन्माला येणं पाप आहे का असं म्हणायची वेळ आज आम्ही महिला वर्गांना आलेली आहे. आज आपली चिमुकली घराच्या बाहेर पडल्यानंतर ती सुरक्षित येईल की नाही ही भीती आई म्हणून आज प्रत्येकाला या ठिकाणी वाटत आहे. जोपर्यंत याच्यावरील कायदे कडक होणार नाहीत तोपर्यंत हे नराधम असेच समाजामध्ये वावरतील. आणि याच्यासाठी गृहमंत्र्यांना मला या ठिकाणी जाब विचारायचा वाटतो का तुम्ही झोपेचं सोंग घेतलंय की काय करा, तुम्हाला दिसत नाहीये का? अरे एक विचार करा, या ठिकाणी माझी मुलगी असती तर तुम्हाला काय वेदना झाल्या असत्या? अशी वेदना त्या ठिकाणी तुम्हाला व्हायला पाहिजे. आपली मुलगी समजून त्या ठिकाणी त्या नराधमाला शिक्षाही व्हायला पाहिजे.